नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कोळंबी रस्सा कसा बनवायचा ते बघूयात. नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी साहित्य काय घेतलं त्यावर एक नजर घालूयात. तर इथे साधारण 250 ग्रॅम कोळंबी आहे. कोळंबी त्याचं शेल काढून डिशेल करून डिवेन करून घेतली, त्यात ही जी शीर असतं ती काढली आहे काळी, त्याचबरोबर त्यावर जे शेल असतं ते पण व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोळंबी या ठिकाणी. आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला थोडं मीठ लागेल, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हळद 1/2 चमचा आणि लिंबाचा रस लागेल. वाटण करायचं आहे. ओलं खोबरं लागेल वाटण करण्यासाठी 1/2 कप, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे. मसाला करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा 1 कप, 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा मालवणी मसाला. मालवणी मसाला नसेल तर कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता. आणि 1 चमचा लाल तिखट. सगळ्यात आधी सुरुवात करताना ही कोळंबी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूयात, हळद, मीठ आणि लिंबाचा रस आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं, कालवून घ्यायचं. व्यवस्थित कोळंबी मिसळून झाली मसाल्यांबरोबर की झाकण ठेवून आपली साधारण बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवूयात. आता आपण वाटण करून घेऊयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी ओलं खोबरं घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरचीचा तुकडा. ही थोडीशी तिखट आहे हिरवी मिरची, म्हणून मी एक छोटीशी घेतली आहे. कमी तिखटाची मिरची असेल तर 2-3 तुम्ही घालू शकता. साधारण 1/2 इंच आल्याचे तुकडे आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घेऊयात. वाटण इथे तयार आहे, व्यवस्थित छानसं बारीकसर वाटलं गेलं. कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली आहे, वाटणही तयार आहे. आता आपण रस्सा बनवायला सुरुवात करूयात. तर इथे 3 चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा आपण परतून घेऊयात मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत. कांदा व्यवस्थित मऊ झाला पाहिजे. तर कांदा व्यवस्थित असा 4-5 मिनिट मी शिजवून घेतला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात, मिक्स करायचं आणि या ठिकाणी टोमॅटो पण व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत एक आणखी 4-5 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. तुम्ही जर पहिल्यांदाच हे माझे व्हिडिओ बघत असाल यूट्यूबवर आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तुमच्या माहितीसाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं अकाउंट दिसेल, ते तुम्ही क्लिक केलं की तुम्ही माझ्या चॅनलचं सभासद व्हाल, आपलं मधुराज रेसिपीच्या फॅमिलीमध्ये तुम्ही ॲड व्हाल. आणि यामुळे काय होईल, या रेसिपीज मी ज्या अपलोड करत असते सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार सकाळी बरोबर 11 वाजता या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर इथे टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी मी परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूप छान आलं आहे. टोमॅटो मस्त असे मऊसूत झाले आहेत, एकदम असे मॅश झाले आहेत कांद्यामध्ये. आता आपण यामध्ये हे वाटण जे आपण करून घेतलं आहे ओल्या खोबऱ्याचं हे घालूयात. हे पण आपण एक 1/2 मिनिटभर परतून घेऊयात, 1-2 ते 3 मिनिट. हा ताजा मसाला परतताना फ्लेवर इतका जबरदस्त येतो ओल्या खोबऱ्याचा. आता आपण यामध्ये हा मालवणी मसाला घालूयात आणि लाल तिखट. मालवणी मसाला नसेल तर आधी मी सांगितलं तसं गरम मसाला पण तुम्ही घालू शकता. आता आणखी 1-2 ते 3 मिनिट हे सुके मसाले परतून घ्यायचे. मस्त फ्लेवर जबरदस्त येतो आहे. आता हा मसाला आपला परतून तयार झालेला आहे 3 ते 4 मिनिट. यामध्ये ही जी मॅरिनेट केलेली आपण कोळंबी घेतली आहे, ही मॅरिनेट केलेली कोळंबी
या मसालामध्ये घालायची. हे छोट्या साईजचे कोळंबी आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रॉन्स घेऊ शकता. आता हे आधी या मसालामध्ये व्यवस्थित कोट करून घे. चला मस्तपैकी ही कोळंबी मसालामध्ये कोट करून झाली. आता यामध्ये पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं. जेव्हा केव्हा तुम्ही रश्श्याची भाजी करत असता तेव्हा शक्यतो गरम पाणी घालायचं, म्हणजे मग त्याला तवंग छान येतो. तुम्ही बघू शकाल, गरम पाणी घातलं रे घातलं की हा रंग असा बघा खूप मस्त खुलून येतो, आणि कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला तवंगही सुरेख येतो. त्यामुळे शक्यतो मसाला परतून झाला की गरम पाण्याचा वापर करायचा. आता मीठ घालायचं आहे, अर्थातच चवीपुरतं. कोळंबी मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं, ढवळून घ्यायचं. आता झाकून एक 4 ते 5 मिनिट फक्त आपण हे शिजवून घेऊयात. कोळंबी पटकन शिजतात, हे प्रॉन्सचे आहेत छोटे, शिजायला फार वेळ नाही लागत. मध्यमाचर मॅक्सिमम 4 ते 5 मिनिटात शिजतात, तुम्ही चेक करू शकता. ओव्हर कुक जर झाले तर मग त्याचं टेक्स्चर रबरासारखं येतं, थोडे चिवी होतात. ते टाळण्यासाठी ओव्हर कुक नाही करायचं. तर इथे फक्त 5 मिनिट मध्यमाचेवर ही कोळंबी मी शिजवून घेतली आहे. आता गॅस बंद करते. आहा, फ्लेवर खूप छान येतो आहे, रंग टेक्स्चर ग्रेव्ही पण जबरदस्त झाली आहे. प्रॉपर रस्सा झाला आहे, कोळंबीचा रस्सा. आता आपण ही कोळंबी कशी शिजली आहे ते बघूयात. तर मी टूथपिक घेते. एकदम मस्त अशी शिजली आहे, रबरासारखी अजिबात झाली नाही आहे. त्यासाठी आपल्याला कोळंबी अजिबात ओव्हर कुक करून नाही घ्यायची, मस्त अशी मऊ लुसलुशीत राहिली पाहिजे, पण कच्ची पण नाही राहिली पाहिजे, शिजली पाहिजे. तर ही कोळंबी कशाबरोबर खायची? कोळंबी अर्थातच तांदळाच्या भाकरीबरोबर घावणे, घावण्यांच्या बरोबर पण हा रस्सा खूप छान लागतो. भाताबरोबरही खाऊ शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. करून पाहिले तर पटकन फोटो काढून मला पाठवायला अजिबात विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.